धन्यवाद डीजे। तर आपण बघतोय नाणेफेक जिंकली जाते ती नौकार पॉवर हिटर्स आणि फलंदाजी स्वीकारले। तर क्षेत्ररक्षणासाठी आपण बघतोय नौकार किंग संघ। तर आपण बघतोय नौकार पॉवर हिटर्स जे ओनर आहेत त्यांच्या बहीण म्हणजे सिस्टर या ठिकाणी आल्यात, त्यांचं नौकार प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत। तर मी विनंती करतोय पंचांना लगेच सामना सुरुवात करायचा आहे, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे। सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय। पॉवर हिटर संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा, नौकार किंग संघ आपला सुद्धा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आकाश। तर पहिला चेंडू बघतोय आपण, पंचांचा इशारा येतोय, वाईट अवंतर धावीने सुरुवात केली जाते। सलामीची जोडी मैदानात, राज आणि कुलदेव यावेळी मात्र कमबॅक केलं जात आहे आकाश मार्फत। निर्धाव चेंडू आतल्या जातोय, यावेळी काय घडतंय तर निर्धाव चेंडू आहे, यावेळी सुद्धा बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव आतले जात आहेत आकाश मार्फत। स्ट्राईक एंडला आपण बघतोय राज, यावेळी मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू, एकच धाव त्या ठिकाणी या एक धावेने। आता मात्र धाव फलक पुढे सरकतंय दोन या धाव संख्येवर, चेंडू टाकून झालेत ते तीन। यावेळी नऊचा इशारा, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय, मात्र एक अवंतर धाव, या अवंतर धावेने धाव फलक पुढे सरकतंय चार या धाव संख्येवर। यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चेंडू टाकून झालेत ते चार, चार चेंडू चार धावा। यावेळी व्हाईटचा इशारा, अवंतर धावेने धाव फलक पुढे सरकताय पाच या धाव संख्येवर। ता मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चार धावांसाठी। तर या चार धावेने आता मात्र धावा दाबोलकर लागल्या जात आहेत त्या नऊ धावा। एक वाईट टाकला होता चार बॉल चार नंतर, बरोबर आहे रे, दहा झाले ना, नऊ धावा झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। बॉलर पॉवर हिटर संघाची धाव संख्या आहे ती बिनबाद नऊ धावा। गोलंदाजी मार्कवर मनोज, मनोज येतोय गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू। यावेळी मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव आहे त्या ठिकाणी एक धावेने, आता मात्र धाव फलक पुढे सरकताय डबल फिगर मध्ये जात आहे म्हणजे दहा धावा। स्ट्राईक एंडला आपण कुलदेव याला बघतोय, पहिल्या चेंडूवर एक धाव काढतोय। यावेळी मात्र पायाला चेंडू आदलला जातोय, निर्धाव चेंडू, चेंडू टाकून झाले ते दोन धावा दाबोलकर आहेत त्या दहा धावा। यावेळी फुल टॉस चेंडू, मात्र यावेळी गडी बाद होतोय कुलदेव याला पटकावं लागेल। धन्यवाद डीजे। तर नवीन फलंदाज मैदानात प्रकाश येतोय, चेंडू टाकून झाले ते तीन धावा दाबोलकर आहेत त्या दहा धावा। यावेळी सुरेख चेंडू, यावेळी मात्र कमबॅक केलं जात आहे मनोज मार्फत, निर्धाव चेंडू चार चेंडू दहा धावा। यावेळी फुल टॉस चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आकाश मार्फत आणि या तीन धावा वाचवल्या जात आहेत आकाश मार्फत। धावा धावल करत ते अकरा धावा, चेंडू टाकून झालेत ते पाच। यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र काय घडतंय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे विकास मार्फत, फक्त एकच धाव असणार आहे त्या ठिकाणी एक धावेने, धावा दाबोलकर लागल्या जात आहेत त्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर बारा धावा।
दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 12 धावा धावपळकर लागल्या जातात। एक गडी बाद नवीन गोलंदाज मैदानात येतोय, विवेक येतोय, शेवटचा षटक असणार आहे या पहिल्या डावातील। स्ट्राइक एंडला आपण बघतोय, राज याला बघतोय, यावेळी सूर्य एक फटका टॅप केला जातोय चेंडूला, मात्र एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते। धावा धावपळकर लागल्या जातात त्या 13 धावा। तिसरा षटक मैदानात चालू आहे, पहिला चेंडू झाला, दुसरा चेंडू, यावेळी मात्र नोचा इशारा, 1+1 एकूण 2 धावा। धावा धावपळकर लागल्या जातात त्या 15 धावा। चेंडू टाकून झाले ते 1, अजूनही 5 चेंडू शिल्लक। तिसरा षटक मैदानात बघतोय, यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू हाताला गेला विवेक मार्फत। यावेळी सुरेख चेंडू, यावेळी बीट केला जातोय प्रकाशाला। राजाला बघितलं तर चांगली फलंदाजी करतो, आतापर्यंत 8 धावांवर खेळतोय, मात्र प्रकाश यावेळी थोडासा कमी पडला जातोय। आता मात्र यू मिस आय डेफिनेटली इट, त्रिफळ उद्ध्वस्त होतोय प्रकाश याचा आणि दुसरा अद्रा बसला जातोय। चेंडू टाकून झाले ते 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत। धावा धाबोलकर आहेत त्या 15 धावा। आता नवीन फलंदाज मैदानात बघतोय, बिट्टू फुल टॉस चेंडू, मात्र यावेळी काय घडतंय तर डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न, मात्र यावेळी एक धाव पळून पूर्ण केली जाते। धावा धावलकर लागल्या जातात त्या 16 धावा। चेंडू टाकून झाले ते 4, शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक। आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला बघतोय आपण राजाला, 4 चेंडू 16 धावा। यावेळी चेंडू थोडासा खाली बसला जातोय, त्याचाच प्रत्यय म्हणजे आपण बघितलं तर निर्धाव चेंडू हातला जातो। आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे, धावा धाबोलकर आहेत त्या 16 धावा। यावेळी वन बाउंडने चेंडू अडवला गेलाय, मात्र पंच त्या ठिकाणी आहेत, काय दर्शवत आहेत तर यावेळी दुसरी धाव काढताना मात्र गडी बाद होतोय, तर धावा धाबोलकर लागल्या जातात त्या 17 धावा। धन्यवाद डीजे। तर यानंतर लगेचच दोन कर्णधार यायचे आहे, नौका नॉर्थन युनायटेड आणि नौका स्पार्टन्स, दोन्ही संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी यायचे आहे। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, पॉवर हिटर संघ सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे। नौकार किंग संघ विजयासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज। तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे एचएम ला एक मधुर संगीत। धन्यवाद डीजे। आपण बघतोय नाणेफेकी केली जाते त्या ठिकाणी नॉर्थ युनायटेड विरुद्ध नौकार स्पार्टन्स, नाही नौकार स्पार्टन संघ। तर नौकार स्पार्टन संघ वन द टॉस, डिसिजन अजून पेंडिंग आहे। चला तत्पूर्वी या सामन्याकडे जाऊया, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, क्षेत्ररक्षण लागलेलं आहे। गोलंदाजी मार्कवर आदर्श, 18 चेंडू 18 धावा। स्ट्राईक एंडला आपण बघतोय विकास याला, तर नॉन स्ट्राईकला आपण बघतोय आर्यन। सामन्याला सुरुवात होते, 18 चेंडू 18 धावा, पहिला चेंडू सुरेखरित्या खेळून काढला जात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे प्रकाश मार्फत। यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू हातला जातोय विकास याला बघितलं तर कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर आली नाहीये, त्याचाच प्रत्येक म्हणजे हा निर्धाव चेंडू हातला जातोय। 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना पहिले 2 चेंडू बघितले तर निर्धाव हातले गेलेत गोलंदाजी मार्गवर आदर्श। यावेळी काय घडतंय तर 2 धावा त्या ठिकाणी आहेत, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय, 3 चेंडू 2 धावा। आता मात्र खातं खोललं जातंय विकास मार्फत, 3 चेंडू 2 धावा, पुढचा चेंडू। यावेळी काय घडतंय तर
टॅप केला जातोय चेंडूला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चार धावांचा. धन्यवाद तिथे. तर या चार धावीने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय सहा या धावसंख्येवर. आले सुरेखरित्या खेळून काढलं जातंय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय प्रकाश मार्फत आपण बघतोय. चेंडू टाकून झाले ते पाच धावा धावल करत त्या बिनबाद सहा धावा. यावेळी पुन्हा एकदा टॅप केला जातोय चेंडूला, मात्र वरच्या जाळीला अडलला जातोय. मात्र एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. एक धावीने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय ते म्हणजे सात या धावसंख्येवर. अजूनही जर विचार केला तर अकरा धावांची गरज आहे. बारा चेंडू अकरा धावा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राजाला. पहिला चेंडू टॅप करायचा होता, मात्र चेंडू हलकीची बॅटची एज घेतली जाते. निर्धाव चेंडू जातोय आणि धावा धावलकर अजूनही स्थिर. आपण बघतोय सात धावा लागल्या जातात. यावेळी मात्र टॅप केला जातोय चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. या चार धावीने आता मात्र धावफलक पुढे सरकताय अकरा या धावसंख्येवर. अजूनही सात धावांची गरज. सुरेख फलंदाजी आतापर्यंत अकरा धावा या बघितल्या तर विकास याच्या बॅटीतून आल्यात. आठ चेंडू मध्ये अकरा धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय या चार धावीने. पंधरा धावा. थँक्यू डीजे. चेंडू टाकून झाले ते तीन. यावेळी सुरेख फटका, मात्र चेंडू जातो सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. डीजे अंक शरद राधा शरद.